मानना चाहिए। जय भीम, सम्यक न्यूज लाइव या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। गेल्या आठवड्यामध्ये ज्या पावसाने हाहाकार माजवला होता, या हाहाकारामध्ये महाराष्ट्रातील लाखो करोडो शेती पाण्याखाली ओलीत होऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 ते 4 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येऊन पिकांचं नुकसान झालेलं आहे, अतुनात असं नुकसान झालेलं आहे। आणि शहरी भागातही जे पाणी घरामध्ये शिरून लोकांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये हजारो कुटुंब आज बेघर झालेले आहेत। या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी बांधकाम मंत्री अशोकराज चव्हाण यांनी 2 दिवसापूर्वी नांदेडमध्ये आगमन केलेलं आहे आणि महाराष्ट्रामधील प्रथम मंत्री असे असतील की त्यांनी या पूरपरिस्थितीचा एवढ्या तातडीने पाहणी सुरू केलेली आहे। नांदेड जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराज चव्हाण यांनी दौरा केला असून 10 ते 12 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी व दुःख जाणून घेतले। जिल्ह्यातून लाखो हेक्टर जमिनीवर पिकांचे नुकसान झाले असून बंधारेही वाहून गेले आहेत। बिलोली तालुक्यातील लोगाव येथील बंधारा वाहून गेला असून या ठिकाणीही मंत्र्यांनी भेट दिली। या पुरामध्ये माजी आमदार किशनराव राठोड यांचे पुत्र भगवानराव राठोड व त्यांचा मुलगा संदीप भगवान राठोड हे दोघे पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला। माजी आमदार किशनराव राठोड यांचे सांत्वन करण्यासाठी मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथे मंत्री अशोकराव चव्हाण हे गेले होते। या पाहणी दौऱ्यानंतर देगलूर येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली व नुकसानीचा अंदाज घेण्यात आला। यावेळी देगलूर तालुका व बिरोडी तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते। या पाहणी दौऱ्यामध्ये आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी आंबुलगेकर, जिल्हाधिकारी विपिन ईटनकर, जिल्हा परिषद सभापती संजय बेळगे, लोहाचे आमदार श्यामसुंदर शिंदे, मुखेडचे आमदार तुषार राठोड, माजी आमदार वसंतराव चव्हाण, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता संतोष पांडागळे यांचा सहभाग होता। आता एक वेळेस तुम्हाला जाणं होणार होता, आम्ही दिवसातून 10 वेळेस कसं जाऊ राहणार आहे। समजून घेणं महत्वाचं आहे ना, काम करणार। तलावाचं अतिवृष्टीमुळे भयानक असा पाऊस पडला 2 ते 3 तास, सांडव्याहून पाणी न जाता मधोमध त्याच्यामधून पाणी गेलं, त्याच्यामध्ये 40 फुटाच्या अंतरावून खडाच पडला त्याचा। दादा 2 वर्षाखाली माणसं बघून गेली होती बरं, बघून गेले होते 2 वर्षाखाली बीज चालू होतं। अधिकारी आले शेतकरी, इथे 190 लाखाचं या ठिकाणी झालेलं आहे। काय नेमकं इथं काय परिस्थिती होती? 2 वर्षाखाली संबंधित विभागाचे अधिकारी येऊन गाववाल्याने सांगितले होते की हा तलाव फुटणार आहे, बघून गेल्यावर कुठलीच उपाययोजना केलेली नाही, त्यामुळे हा तलाव फुटून बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं। काम केलेत, पैसे उचललेत, पण याचं केलं नाही। ऍक्च्युली 3 वर्षाखाली ज्यावेळेस पब्लिक सांगितले त्यावेळेस जर याला कंट्रोल केलं असलं तर लागत नव्हती, आता काही गरज नव्हती, काही गरज नव्हती, आता करू शकले नाही। आपण पाहू शकता हा जो तलाव आहे जवळजवळ 70-80 दशकात बांधलेला तलाव आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता पाणी भरपूर इथं साठवण होती आणि आता इथं पाणी 2% पाणी या ठिकाणी नाही। कारण असं आहे की हे जो धरण आहे या धरणाच्या मध्यभागी जो भाग आहे या भागातून हे धरण फुटलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणापासून हे 2 व्यक्ती जे थांबलेले आहेत। आता आपल्यासोबत लोहगाव येथील सरपंच महिला आहेत। काय मॅडम या ठिकाणी काय परिस्थिती आहे, काय इथं तलावावर तर नेमकं झालं होतं काय? सर कसं आहे, तलाव म्हणजे अति जुनं तलाव आहे, अगोदर फार जुन्या म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी ह्याचं रिपेरिंग झालेलं होतं आणि सारखा मुसळधार पाऊस असल्यामुळं खूपच बिकट परिस्थिती आहे सध्याची। हे पाझर तलाव फुटल्यामुळे जवळपास इकडे तलावाच्या आसपासची 300 हेक्टर जमीन म्हणजे नुकसान झालेलं आहे। तसं तर पूर्ण जमिनीचा सर्वे केला तर 300 हेक्टरपेक्षा जास्तही जमीन निघते, पण सरासरी आपण एक अंदाज घेतला तर तलावाच्या बाजूची 300 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि तलावाच्या पलीकडे म्हणजे त्यांचा लोकांशी जो संपर्क तुटलेला आहे, जो भाग तलावाचा ढासळून गेलेला आहे, तिकडे जवळपास 180 लोकांची वस्ती आहे। त्या लोकांचा इकडे गावाशी म्हणजे संपर्कच जणू तुटलेला आहे, त्यामुळं
अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि प्रशासनाने जेवढ्या लवकर ह्या परिस्थितीची दखल घेतली तेवढं हितकारक होईल. काय वाटतं तुम्हाला नेमकं आता पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री अशोक चव्हाण इथे आले होते, पाहणी केली, आपल्याशी चर्चा झाली, काय वाटतं नेमकं त्यांच्या पाहणीने फरक पडेल का काय? आता त्यांच्या पाहणीने तर म्हणजे वाटतं की लवकरात लवकर सर निर्णय घेतील. पाहू आता प्रशासनाचं म्हणजे कारण त्या बऱ्याच ठिकाणच्या गोष्टींचा आहे, सगळ्यांसोबत मग आपला काय निर्णय घेतील आणि जेवढ्या लवकर लोकांच्या हितकारक निर्णय घेतील तेवढा आपल्यासाठी चांगलं राहील. इथून आता किती गावाचा संपर्क तुटला असं वाटतं? तसं तर आजूबाजूला बरंच आहे सर. आता गागलेगाव परिसरामधलं पण तळ फुटलेलं आहे, तिकडचे जवळपास 8 ते 10 गावांचा संपर्क तुटलेला आहे. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.